अन्नपूर्ण योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रामधील निराधार व 65 वर्षाच्या व्यक्तींना 10 किलो धान्य मोफत दिले जाते, परंतु गेल्या 2 वर्षापासून श्रमिकनगर येथील व्यक्तींना हे धान्य बंद करण्यात आले आहे. अन्नपूर्ण योजनेच्या अंतर्गत तुम्हाला किती राशन भेटत होतं? 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू. फुकट भेटायचे? हो. कोणी सांगितलं मग बंद झालं? दुकानदाराने चौधरी. काय म्हणे? राशन बंद झाले. तू विचारलं नाही का? वरूनच येणार ते म्हणे विचारलं, पण ते वरूनच बंद झालं म्हणे. आता माझी इथं मुलं नाहीत, ऐकलं काय? मुंबईला आहे. सांभाळत नाहीत का? नाही. एकटीच राहतात? एकटीच राहते मी इथं. मग तुमचं खायचं बियचं कसं? आता काय, जावा दयाचं लग्नाचं काम असलं तर जावा, नाही तर मग बसावं घरीच. मग तुम्हाला राशन कसं घेतात तुम्ही आता सध्या? आले पैसे तर मग घ्यावा 1-2-3 किलो. काय किलो भेटते गहू? गंजेच 25-26 गहू. तुम्हाला काय वाटतं त्यांचं राशन चालू झालं पाहिजे? तर मग मला असं वाटतंय, मला जरी मुलगा आहे, माझा मुलगा जर मला सोडून गेला तर मला पण तीच परिस्थिती होणार आहे माझी बी. तर मग त्यांची परिस्थिती पाहून मला चांगलं नाही वाटणं, म्हणून शनी मला हे त्यांच्यासाठी दखल घेण्यात आली. का धान्य अधिकाऱ्यानं का त्यांची दखल घ्यावा आणि त्यांच्यासाठी राशन चालू करावा, त्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे. मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अशी अपील करते की नाशिक जिल्हा पुरवठा अधिकारी यांना कॉल करून कळवण्यात यावं, श्रमिकनगर येथील 50 कुटुंबाला अन्नपूर्ण योजनेमध्ये पुन्हा लाभ मिळावे यासाठी मागणी करावी. यांचा नंबर आहे 0253-2578-276. मी माया खोडवे, नाशिक महाराष्ट्रातून, इंडिया अनहर्डसाठी.